श्री कृपा बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे नवीन कार्यालय पनवेल शहरातील पनवेल सिटी सेंटर सोसायटीमध्ये सुरू झाले आहे. करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांनी सुरू केलेल्या या नूतन कार्यालयाचे भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन झाले. या कार्यालयाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनीही भेट दिली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी मंगेश शेलार यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, विभागीय अध्यक्ष करणा शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना नव्या वर्षाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. नव्या वर्षामध्ये आपण सर्वांना अपेक्षित अशा पद्धतीच्या आपल्या सर्वांसाठी लाभदायक अशा घटना घडून अशा सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. श्री समर्थ कृपा बिल्डर्स अँड डेव्हलपरच्या माध्यमातून या ठिकाणी शेलार कुटुंबीय पनवेल शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प उभारत आहेत आणि अशा सर्व वेगवेगळ्या ठिकाणचे प्रकल्प उभे केल्यामुळे त्यांना अधिकाधिक आत्मविश्वास वाढत चालला आहे. श्री समर्थ कृपा आहे त्यामुळे आशीर्वादही मिळत जातो. त्यामुळे या आशीर्वादाच्या बळावर नवनवे प्रकल्प ते हातामध्ये घेत आहेत. आज इथं कार्यालयाचं उद्घाटनासाठी दिली आपण जमलेलो आहोत. त्या कार्यालयाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत त्यांना पोहोचता यावं या दृष्टिकोनातून मी या कार्यालयाचं स्वागत करतो. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जी भावना आपण बोलून दाखवली, मला मगाशी काही लोकांनी आतमध्ये बोलून दाखवली, याच्यापूर्वी काही भेटलेले आहेत. ही जी सोसायटी आहे पनवेल सिटी सेंटर सोसायटी किंवा अग्रवाल भाटी या कॉम्प्लेक्स, ही जी सोसायटी आहे या सोसायटीमध्ये राहणारे अनेक लोक अनेक वर्ष माझ्या परिचयाचे आहेत. म्हणजे मी लहान असल्यापासून आपल्यापैकी अनेक मंडळींना ओळखतो आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरती आहे. आता इथं शाहताई आहेत, त्यांना त्या मी नगरसेवक झाल्यापासून त्यावेळेपासून माझ्या पाठीशी आहे. तर ही सारी मंडळी जी आहे ही सारी मंडळी ही अगदी रोजच्या आपल्या जीवाभावाची मंडळी आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं अडचण होणार नाही, त्रास होणार नाही आणि कोणीही तुम्हाला दमदाटी करून इथून उचलून बाहेर काढून टाकणार शकणार नाही. त्याची वाईट या निमित्तानं तुम्हाला सर्वांना देतो.